कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. गेल्या 10 ते 11 दिवसापासून सुरू असलेल्या पाडळसरे धरणासाठी निधी मिळावा यासाठी जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते साखळी उपोषणास बसले होते. त्यांनी आज 12:30 वाजता जेलभरो आंदोलन देखील केलं. त्यामध्ये पारोळ्याचे आमदार सतीश पाटील यांनी शासनाच्या ध्येय धोरणांवर टीका देखील केली. खासदारांनी पण भेट दिली नाही. आले असते माहित. 1500 कोटी द्यायला आले होते पण 15-20 कोटी देऊन गेले ती. आणि आता मी काय म्हणेल, आता पक्षीय राजकारण बाजूला सारू आणि सारलं त्याच्यावर. त्यामुळे जो आपला हक्काला न्याय देईल, आपल्या प्रश्नाला न्याय देईल, तो आपला नेता असतो. जर आपला आमदार आपला प्रश्नच मांडत असेल, एखादी शिष्टमंडळ घेऊन जाऊ, मला वाटतं तोंडाला पानं पुसण्यापेक्षा. आता तुमच्या माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न, शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न, तो सोडवण्याच्या संदर्भात आपली भूमिका ही प्रामाणिकपणे करणं ही महत्वाची असते. आणि मला नक्की सांगायला आनंद होईल की मागच्या काळामध्ये हे अपक्ष आमदार साहेबरावदादा असताना त्यांनी पाठिंबा या गोष्टीवर दिला की माझ्या मतदारसंघाचा विकास होत असेल तर माझा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि त्याच्यात ते एक किंचितही थांबले नाही आणि जे काही विकास कामं या तालुक्यासाठी ओढता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि गेल्या 12 दिवसापासून तुमच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतायत, मनापासून मी त्यांचं अभिनंदन करेन. काल गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री पण येऊन गेले. ठीक आहे, आले पाठिंबा दिला, जे आले त्याचं आपण स्वागतच करतो. पण मला वाटतं न्यायच मिळत असेल तर आता आपलं शेवटचं हत्यार त्याचं जेल भरो आंदोलन त्याच्याने का होईना या शासनाला जाग येईल आणि त्यातून का होईना काही प्रश्न सुटत असतील तर सतीश अण्णा देखील तुमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी पहिला. या जेलभरो आंदोलनामध्ये आमदार सतीश पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, धरण जन आंदोलन समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी, प्राध्यापक शिवाजीराव पाटील, देवीदास पाटील, रणजित शिंदे, वसुंधरा लांडगे, माधुरी पाटील व महिला राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील, सब गव्हांचे सरपंच नरेंद्र पाटील, प्राध्यापक अशोक पवार, भागवत पाटील व काँग्रेसचे पराग पाटील, गोकुळ पाटील, मनोज पाटील, तर अनेक कार्यकर्ते व विविध संघटनेचे युवा कार्यकर्ते या जेलभरो आंदोलनात अंबळनेर पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व त्यांचे सर्व सहकारी मित्रांनी धरण जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकून लागली त्यांची मुक्तता केली. पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यावेळी म्हणाले की गेल्या 10 ते 11 दिवसांपासून अत्यंत शांततामय परिस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीला गालबोट लागत नाही. सर्व आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांचे व जन आंदोलन समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांचे मनापासून अभिनंदन देखील केले. पाडळसरे धरण हे असे जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने सुरू झाले. 7 मार्चला धरणावर जलसत्याग्रह 11 वाजता होणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त संख्येने तालुक्यातील शेतकरी, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी यावेळी बोलताना केले. प्रतिनिधी ईश्वर महाजन, कॉमन न्यूज मराठी, अंबळनेर.